अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीराम शुगर कारखान्यात उकळत्या रसाच्या टाकीत पडून कामगाराचा मृत्यू झालाय. जामखेड तालुक्यातल्या हळगावमधील ही घटना आहे. विनोद मोरे असं मृत कामगाराचं नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील घटना आहे. श्रीराम शुगर कारखान्यात उकळत्या रसाच्या टाकीत पडून कामगाराचा मृत्यू झालाय. जामखेड तालुक्यातल्या हळगावमधील ही घटना आहे. विनोद मोरे असं मृत कामगाराचं नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे. श्रीराम शुगर कारखान्यामध्ये ही घटना घडलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीराम शुगर कारखान्यामध्ये कामगाराचा मृत्यू झालेला आहे. उकळत्या रसाच्या टाकीत पडून या कामगाराचा मृत्यू झाला आहे. आणि याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी निखिल चौकर आपल्यासोबत आहेत. निखिल, अत्यंत धक्कादायक घटना आहे की कामगाराचा मृत्यू झालेला आहे, उकळत्या रसात तो पडलेला आहे. या बातमीसंदर्भात अधिक काय तपशील समोर येतात का? कारखान्याने काय स्पष्ट केलं आहे का? आणि या कामगाराबद्दल काय माहिती आहे अजून? नक्कीच, काल रात्री उशिराची ही घटना आहे. जामखेड तालुक्यातील हळगाव येथे असलेला ज्या श्रीराम शुगर कारखाना आहे, या कारखान्यामध्ये या कामगाराचा मृत्यू झालाय. रात्री या जो हा टँक आहे जो उकळत्या रसाचा, तर त्या ठिकाणून जात असताना तो त्या टँकमध्ये पडला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. विनोद अंकुश मोरे असं या व्यक्तीचं नाव आहे. हा मूळचा पाटोद्यातला आहे आणि या संदर्भामध्ये रात्री उशिरा घटना घडल्यामुळे अद्यापही कोणता गुन्हा दाखल झालेला नाहीये. दरम्यान अनेक प्रकारच्या या संदर्भामध्ये सेफ्टी केली जाते किंवा त्या संदर्भामध्ये काळजी घेतली जाते. मात्र अद्यापही कारखान्याचे जे प्रशासन आहे त्यांनी काही या संदर्भामध्ये बोललेले नाहीयेत. मात्र एकंदरीत जी ही घटना घडलेली आहे ही अत्यंत धक्कादायक आहे आणि कुठल्याही प्रकारची काळजी न घेता या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे आता नेमकं काय कारण आहे किंवा या संदर्भामध्ये आता कारखाना प्रशासन काय बोलते आता हे पाहावं लागणार. अगदी बरं निखिल, सुरक्षेचाच मुद्दा महत्वाचा आहे. आता सगळीकडेच उसाचा गाळपाचा हंगाम सुरू झालेला आहे, त्यामुळे कारखान्यातल्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आलेला आहे. निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.